इकडे राणेंना हायकोर्टानं मोठा दिलासा दिलेला आहे. याचिका निकाली काढलेली आहे. पालिकेनं पाठवलेल्या नोटीशीवरती तुर्तास तरी कोणतीही कारवाई नको असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे. राणेंनी बांधकाम नियमित करण्यासाठी केलेल्या अर्जावरती सुनावणी देऊन निकाल देण्यात आलेला आहे असे आदेश देखील न्यायालयानं पालिकेला दिलेले आहेत. आज सत्याचा विजय झालेला आहे. जे सुडबुद्धींनी कारवाई ही सगळ्या सरकारच्या विरोधी बोलण्याच्या लोकांवर होत होती. कधी आमच्यावर वैयक्तिक केसेस टाकणं, कधी आमच्या घरांवर BMC चा वापरणं, आता मुंबई महानगरपालिकेला मुंबईमध्ये बाकी अजून कुठलंच काम राहिलेलं नाही आहे. त्यांना मोजके 2-3 घरांवर लक्ष ठेवण्यासाठीच मुंबई महापालिका चालवली जाते आहे. म्हणजे त्याच घरांमध्ये अनधिकृत बांधकाम दिसतं, त्याच घरांमध्ये पाण्याचं कनेक्शन दिसतं, त्याच घरांमध्ये विजेचं कनेक्शन. बाकी मुंबईमध्ये सगळं आलबेल आहे, रस्ते एकदम गुळगुळीत आहेत, पाणी 24 तास भेटत आहे, सगळी विकास कामं अतिशय जोरदार चालू आहेत. पण फक्त ह्या 2-4 घरांमध्ये सगळ्याचं सगळं काम आणि BMC चं सगळंच लक्ष हे या 2-3 घरांवरच आहे. आणि त्याला चपराक, चांगली चपराक आज माननीय न्यायालयाने दिलेली आहे. मी माननीय न्यायालयाचे मनापासून आभार मानतो. पण परत एकदा ह्या मागे सांगतो की हे जे काही राजकीय षडयंत्र ह्याच्या मागचं आहे ते समजून घेणं फार गरजेचं आहे. आजपर्यंत संबंधित जे सरकारी PP होते त्यांना कुठल्या सेना आमदाराचे फोन वारंवार येत होते हे तपासलं पाहिजे. इकबाल सिंग चहल मुंबई कमिशनर ह्यांच्या मोबाईलवर कोणाकोणाचे दररोज फोन येत होते, कोण त्यांना आग्रह धरत होते, कोणाचा दबाव त्यांच्यावर होता, ते राणेंचं घर कुठल्याही परिस्थितीमध्ये पाडलं पाहिजे ह्याचाही तपास झाला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. त्यांचा CDR रिपोर्ट तपासा. इकबाल सिंग चहलच्याला कोणाचा फोन येत होता, ह्या सगळ्या विषयाची मुद्दामून चौकशी झाली पाहिजे. जेणेकरून शासकीय यंत्रणेचा गैरवापर कुठल्या पद्धतीने होतोय आणि राज्यामध्ये शेतकरी, कामगार, विद्यार्थी, अन्य कुठलेच प्रश्न राहिलेले नाही आहे. फक्त राणेंच्या घरात काय चाललंय, किरीट सोमय्या कुठली चहा पित आहेत, मोहित कंबोज कुठला शर्ट घालतोय आणि गिरीश महाजन कुठे बसलेत, ह्याचवर राज्य चाललेलं आहे. बाकी राज्यामध्ये काहीच नाही. म्हणून ह्याचं उत्तम आज उत्तर माननीय न्यायालयाने दिलेलं आहे. हा विषय नाही, हिंदी का बात मी फिर वो लिंक तुट जायगा. मी जसं सभागृहामध्ये सांगितलं की 353 आम्ही काही मोजके जण लाभार्थी आहोत, आम्हाला चालता चालता 353 लावतात. म्हणून आम्ही सगळे सर्वपक्षीय आमदारांनी अशीच मागणी केली की या 353 कायद्याचा जरा अभ्यास करा. चांगले अधिकारी जे काम करणारे आहेत त्यांचं कौतुक झालं पाहिजे. पण आम्ही जेव्हा कुठल्याही अधिकाऱ्याकडे लोकांचे प्रश्न घेऊन जातो, आम्ही 2-2, 3-3 लाख लोकांमध्ये 2-2, 3-3 वेळा निवडून येतो, तेव्हा आमची काय लग्नाची पत्रिका द्यायला त्या अधिकाऱ्याकडे जात नाही. आम्ही त्यांच्याकडे आमचे प्रश्न घेऊन जातो, लोकांचे प्रश्न घेऊन जातो. आणि तो जेव्हा 353 गैरवापर आमच्या विरुद्ध करतो त्यावर राज्य सरकारनी आणि गृहमंत्रालयानी लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी आम्ही केली. सर्व पक्ष तुम्ही कमिटी बनवा, सगळ्यांचे मत समजून घ्या आणि त्याच्यावर काहीतरी लवकरात लवकर कायदा बनवा, जेणेकरून प्रशासन चालवत असताना कोणावर दबाव न टाकता लोकांना न्याय भेटला पाहिजे, जनतेला न्याय भेटला पाहिजे या हेतूने सरकार चालवं एवढी मागणी आम्ही या सभागृहामध्ये केली. संजय राऊत आज नागपूरमध्ये होते आणि नागपूरमध्ये ते असं म्हणाले की अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणं चूक झाली, त्यांचा राजीनामा घ्या. परत एकदा बोलतो, संजय राऊत नावाच्या प्राणीला राजकारणी आणि महाराष्ट्राच्या राजकीय लोकांनी किती महत्त्व द्यावं ह्यावर सगळ्याच आम्ही राजकीय लोकांनी विचार करावा. जो जनतेमध्ये निवडून येत नाही तो कोणाची लोमतेगिरी करून रोज पत्रकारांमध्ये चमकत असेल, तर आम्ही सगळेजण आमचा वेळ, आमची ताकद अशा लोमत्यासाठी वाया घालवावी का, ह्याबद्दल सगळ्याच राजकीय लोकांनी विचार करावा अशी विनंती आपल्या माध्यमातून करतो. आज हायकोर्ट से आपको बड़ी राहत मिली है, उस पर क्या कहेंगे? आज हाईकोर्ट
को मैं उनका धन्यवाद देना चाहता हूं कि एक ऐतिहासिक निर्णय उन्हें दिया है। जिस तरीके से एक पॉलिटिकल कॉन्स्पिरेसी हमारे खिलाफ की गई थी, राणे फैमिली के खिलाफ की गई थी, हर एक बीजेपी लीडर के खिलाफ अभी जारी है कि जो जो ये राज्य सरकार के बारे में बोलता है उसके खिलाफ ये लोग कार्रवाई करते हैं। आज कोर्ट में जिस तरीके का जजमेंट जो आया है उससे सीधा सीधा मालूम पड़ता है कि मुंबई महानगर पालिका बीएमसी को और मुंबई में और कुछ बाकी काम बचा नहीं है। मुंबई का अच्छा बाकी सब प्रश्न छूट गए हैं, सिर्फ उनको राणे साहब के घर में क्या हो रहा है, किरीट सोमैया कौन सी चाय पी रहे हैं, मोहित कंबोज कौन सा शर्ट पहन रहा है, उस पे ही मुंबई महापालिका और महाराष्ट्र सरकार चल रही है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।